स्वप्न तुमचे, संकल्पना आमची, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस, उपलब्ध सुविधा, प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSEB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर, प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग, प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर, थोडेच रो हाऊस शिल्लक, बुकिंगसाठी संपर्क 9970700092 9823 2356 23. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6:30 जैन श्रावक संघ आयोजित जामखेड जैन स्थानक येथे सुरू असलेल्या चातुर्मास निमित्त परमपूज्य सुनंदाजी मसा आदिठाना सहा यांच्या मार्गदर्शनानं भव्य दिव्य ऐतिहासिक मिरवणूक जामखेड शहरातून पार पडली. यावेळी पालखीतून ग्रंथाची जैन बांधवांच्या वतीनं पूजा करण्यात आली. या ग्रंथाचे आशीर्वाद ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी घेतलेत. या मिरवणुकीत सुमारे 70 लहान मुले मुली यांनी साधू संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी 18 देशाचे राजाराणी यांची वेशभूषा परिधान केली होती. जामखेड शहरात ऐतिहासिक नोंद होईल अशी अलौकिक भव्य दिव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात बीड रोड जयहिंद चौक छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून काढण्यात आले. मिरवणुकीवेळी रथामध्ये पावापुरी देशाचे हस्तिपाल राजाचा मानप्रसिद्ध किराणा व्यापारी आसराजी बोथरा व त्यांच्या सौभाग्यवती अंजली बोथरा यांना राणीचा बहुमान मिळाला. तसेच सहपरिवाराने सहभाग घेतला. या ग्रंथ धार्मिक शास्त्र यात्रेत इंद्र, इंद्रायणी, माता लक्ष्मी, सरस्वती देवी व शासन माता यांचाही मान संजय गांधी, कल्पना गांधी, खुशी भोगावत, मिताली गांधी, भाग्यश्री बाफना यांना मिळाला. तसेच समस्त जैन समाजातील शेठ आणि शेठाणीचा मान मिळाला. या आगम यात्रेत मोठ्या संख्येनं समस्त जैन समाजातील श्रावक श्राविका सहभागी झाले होते. जैन स्थानकामध्ये परमपूज्य सुविज्ञाजी मसा यांच्या व्याख्यानानं तसेच महामांगलिकनं आगम यात्रेची सांगता झाली. यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, संचालक व श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपाली गोडगे यांनी केलं तर आभार प्रदर्शन जैन श्रावक संघाचे सेक्रेटरी शरदजी शिंगवे यांनी मांडले. प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड. पर्वानिमित्त पावापुरी नगरीमध्ये हस्तिपाल राजाच्या विनंतीला मान घेऊन भगवान महावीरांनी आमचा आपला अंतिम चातुर्मास पावापुरीमध्ये नसरण्याचा त्यांनी निश्चय केला. आणि त्यावेळेस 48 तासापर्यंत त्यांनी निरंतर आपला उपदेश त्यांनी समोसरणामध्ये ठेवला. आणि ते हस्तिपाल राजा, 18 देशाची राणी, देवी देवता, इंद्र, इंद्रायणी, लक्ष्मी, सरस्वती, शासन माता आणि पूर्ण पावापुरी नगरीचे जनसमूह या दिवशी येऊन 2 दिवसापर्यंत 48 तासापर्यंत भगवानने जो उपदेश दिला त्या उपदेश करता त्या उपदेशा ऐकण्यासाठी त्यावेळेस समोसरांची रचना होते. तर त्यामध्ये ह्या पारायणाची सुरुवात होत राहील. प्रतिपदेच्या दिवशी ह्या पारायणाचा पूर्णाहुती होईल आणि त्याचबरोबर हा उपारायण सुद्धा संपन्न केला जाईल. यांच्या साधारण 6:30 दरम्यान भव्य दिव्य आगम यात्रा निघाली. स्वामीची वाणी आगम यात्रा यानिमित्त निघाली. जामखेडमध्ये खूप मोठी भव्य आगम यात्रा निघाली. या एवढी मोठी भव्य आगम यात्रा जामखेडमध्ये प्रथमच निघाली. सर्व लोकांचा सहभाग होता. या
या दिवशी साधा आसराजी मथळ आणि त्यांच्या फॅमिलीने या अनुभव यात्रेचं सही बराचसा लाभ घेतला आणि सर्व समाजाने इथे उपस्थित राहून यात्रेला खूप शुभ मानले. या दिवशीचं महत्त्व असं आहे की 20 ऑक्टोबरपासून जे आगम यात्रेचं महत्त्व असं आहे की महावीर स्वामींनी शेवटच्या क्षणापर्यंत जी आणि या यात्रेमध्ये जे सगळ्यांनी जो वेगवेगळ्या देशांचे राजे आणि हे जो सेटअप केला होता त्याच्यामुळं खूप आणि रथ वगैरे एवढा मोठा होता की त्याच्यामुळं यात्रेला खूप मोठी शोभा आली आणि सगळ्यांचा सहभाग असल्यामुळं मिरवणूक खूप चांगल्या पद्धतीने झाली, शांततेत झाली. कुठले दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रविवार रोजी जैन श्रावक संघाच्या चालू असलेल्या चातुर्मासमध्ये परमपूज्य श्री सुनंदाजी महाराजाबारी ठाणा छा असा यांच्या प्रेरणेने भगवान महावीर स्वामी यांची अंतिम वाणी म्हणजे त्यांनी पूर्ण जगाला पूर्ण विश्वाला जो अंतिम संदेश दिला होता त्याची जी पुस्तकं असतात त्याला आगम म्हणतात. हे आगम पुस्तकाची यात्रा जैन श्रावक संघ जैन समाजाच्या वतीने आज सकाळी 6:30 आसराजी बोत्रा यांच्या घरापासून निघून मार्केट यार्डाच्या गेटपर्यंत जाऊन परत बीर रोडने येऊन जैन स्थानकात ही आगम शोभायात्रा फेरी आलेली आहे. ही भव्यदिव्य फेरी जामखेडच्या इतिहासामध्ये प्रथमच अशी फेरी झालेली आहे. त्या फेरीमध्ये लहान मुलापासून बुजुर्गापर्यंत सर्वजण उपस्थित होते. तसेच ह्या फेरीसाठी सर्व समाजाने तसेच इतर समाजाने मी खूप सहकार्य केले. सर्वांचे जैन श्रावक संघ सर्वांना जैन श्रावक संघ धन्यवाद देतो. आणि ह्या आगम यात्रेमध्ये जेव्हा जितक्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन. तसंच महावीर स्वामीची ही आगम यात्रा म्हणजे अशी तशी नसून त्यांचा अंतिम संदेश जो विश्वाला आज सार्थक झालेला आहे. सर्व विश्व त्यांचा नौकार मंत्र कुठलीही नवीन सुरुवात करताना त्यांचं नौकार मंत्र बोललं जात आहे. तर खरोखरच ही यात्रा जामखेडमध्ये खूप चांगल्या प्रकारे इथून मागं कधीही अशी संपन्न झाली अशा तऱ्हेने संपन्न झालेली आहे. मी सर्वांचा जैन श्राव संघाच्या वतीने सेक्रेटरी ह्या नात्याने ऋणी आहे. धर्मामध्ये चातुर्मासाचं अनन्य साधारण महत्व आहे. या चातुर्मासाचे वेगवेगळे टप्पे असतात आणि यातील सर्वात महत्वाचा आणि अंतिम टप्पा म्हणजे श्रीमद उदरादायन सूत्र. यामध्ये भगवान महावीर स्वामींचा अंतिम संदेश समस्त जैन समाजापर्यंत पोहोचविला जातो. गुरु भगवंतांच्या पावन सानिध्यामध्ये गेल्या 15 दिवसांपर्यंत ही अंतिम देशना श्रोत्यांपर्यंत पोहोचवली जाईल. जामखेड नगरीमध्ये परमपूज्य श्रीजी महाराजा यांच्या मुखारविंदातनं भाविकांना उत्तराधायन सूत्र ऐकण्याचा लाभ मिळेल. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ही विनंती करते की आपण सर्वांनीही हा कार्यक्रम फक्त जैन बांधवांपर्यंत मर्यादित आहे असं न समजता ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी जैन धर्मस्थानकामध्ये यावं आणि या अनुपम अशा योग्य अशा कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क NA प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत 30-40-50 फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण MSEB लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील 98-22-90-40-76 91-30-30-19-91 73-50-50-19-91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.